मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुप नर्सरी केजी 1 केजी 2 आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 88 30 22 84 71 आणि 98 22 50 37 25. पत्ता माळ विहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स 2012. बँकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टँडर्ड 1 to 8 रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा. मोबाईल नंबर 99 21 73 95 50 आणि 95 03 16 25 95. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअक्रेडिटेड विथ ग्रेड ए CGPA 3.04. वेबसाईट www.jmvbuldhana.ac.in. प्रवेश देणे सुरू. बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय. उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला BA वाणिज्य BCOM विज्ञान BSc. उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम MSc रसायनशास्त्र MCOM वाणिज्य MA अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत 11वी आणि 12वी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम. प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर PP कोटे प्राचार्य. मोबाईल नंबर 98 22 46 14 16 आणि प्राध्यापक SN चिंचोले IQSC समन्वयक. मोबाईल नंबर 94 21 49 40 23. अकोला येथील अवैध सावकार आणि लोकांच्या संपत्ती पठाणी वसुलीनं बळकावणारा मनोहर कृपलानी आणि दिनेश कृपलानी यांच्याकडे लोकांच्या बळकवलेल्या संपत्तीचे प्रचंड गबाड सापडले असून यातून हे सिद्ध होते की कृपलानी आणि अवैध सावकारीच्या धंद्यातून अनेकांना प्रचंड लुबाडण्याचं काम केलंय. दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजनं सर्वप्रथम अकोला येथील अवैध सावकार कृपलानी याच्या नालायक कृत्यांचा भांडाफोड केला होता. अवैध सावकारीच्या विरोधात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजनं जी वृत्तमालिका चालवली होती त्याला या माध्यमातून एक प्रकारे दुजोरा मिळालाय. अकोला येथील सिंधी कॅम्प भागात राहणारा मनोहर अडितमल कृपलानी आणि दिनेश मनोहर कृपलानी हे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध सावकारीचा व्यवसाय करत आहेत. लोकांना अव्वाच्या सव्वा दराना पैसे देत होते. पैसे देताना अनेकांकडून कोरे चेक कोरे बॉन्ड किंवा त्यांच्या संपत्तीची कागदपत्रे घेत होता. त्यानंतर कर्जदाराच्या मागे पैशांचा तगादा लावायचा. कर्जदारांकडून प्रचंड प्रमाणात व्याजाची वसुली करायचा. कधी कधी तर व्याजाची रक्कम ही मुद्दलापेक्षाही अधिक असायची. कर्जदार कर्ज भरण्यास सक्षम नसला तर त्याला कृपलानी आणि त्याचे लोक प्रचंड मानसिक त्रास देण्याचं काम करायचे. कृपलानी हा कर्जदारांकडून अत्यंत बेदरकपणे आणि बेशरमपणे पैशांची वसुली करायचा. मनोहर कृपलानी आणि दिनेश कृपलानी यांच्या या कृष्णकृत्यांची माहिती सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनला प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भात आम्ही सविस्तर वृत्तमालिका प्रकाशित केली. तसेच जिल्हा उपनिबंधक अकोला यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. या वृत्तमालिकेचा आणि पाठपुराव्याचा परिणाम झाला. त्यानुसार दिनांक 27 मार्च 2024 रोजी मनोहर अडितमल कृपलानी याच्या घरावर सकाळी 5 वाजता जवळपास 8 ते 9 पथक घेऊन जिल्हा उपनिबंधकाच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी छापा टाकला. ही कारवाई महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 कलम 16 अंतर्गत करण्यात आली आहे. या कारवाईत अधिकाऱ्यांनी चांगले कर्तव्य बजावले. मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त केली आहेत. या कारवाईत तब्बल 65 लोकांच्या संपत्ती संदर्भातील आणि तत्सम कागदपत्रे आढळून आली आहेत. यावरून मनोहर कृपलानी आणि दिनेश कृपलानी याच्या अवैध सावकारीचा आवाका किती प्रचंड होता हे स्पष्टपणे दिसून येत आहे. कृपलानी याच्याकडे ज्या कर्जदारांची संपत्ती संबंधित कागदपत्रे सापडली त्या सर्वांना आता 27 जून रोजी सुनावणीसाठी बोलवण्यात आलं आहे. यापुढील काळात कृपलानी याचा हा अवैध सावकारीचा धंदा पूर्णपणे उद्ध्वस्त करावा आणि त्याच्यावर योग्य ती फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता कर्जदारांकडून होती आहे. दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजच्या पाठपुराव्यामुळे ही कारवाई झाली असली तरी यापुढील कायदेशीर कारवाई प्रामाणिकपणे व्हावी आणि कृपलानी याला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीनेही सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे. आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून अवैध सावकारी रोखण्यासाठी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज याबाबत कार्यरत राहणार आहे. या अवैध सावकारी प्रकरणात खोलवर जाऊन आम्ही पूर्ण पाठपुरावा केला असून पुढील सत्रात अकोला येथील एका नामांकित कंपनीचा मोठा डीलर अवैध सावकार कृपलानी यांचे चेहरे जनतेसमोर आणू. सिटी न्यूज बुलढाणा. सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स, पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात.
काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता. महावीर ड्रेसेस, येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स, तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा. 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस. पत्ता मलकापूर रोड, बुलढाणा. चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण. महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली, लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण. पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा. या धर्तीवर 50 लोकांपासून 5000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल. मोबाईल नंबर 98-22-89-77-47 आणि 90-11-06-58-79 आणि 77-43-95-19-01. आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा, जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा. 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 94-58-83-19 आणि 91-30-83-30-24.